नमस्कार, मी प्रणिता देशपांडे आझाद भूमी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. गोर गरिबांसाठी मोफत शिबिराचं आयोजन. परभणी शहरातील क्रांती चौक परिसरातील इरफान भैया मित्र मंडळाच्या वतीनं वाढदिवसानिमित्त गोर गरिबांसाठी दिनांक 19 फेब्रुवारी 2022 पासून विविध कॅम्पचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मोहम्मद इम्रान यांनी दिनांक 17 फेब्रुवारी 2022 रोजी येथील अतिथी हॉटेलमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. सदरील कार्यक्रम माजी महापौर प्रताप भैया देशमुख, गटनेते जाकीर लाला, नगरसेवक अली खान यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे. गोरगरिबांसाठी शासनाच्या विविध योजनांबद्दल दिनांक 19 फेब्रुवारी 2022 रोजी माहितीसाठी कॅम्पचं आयोजन केले. तसेच 20 रोजी मेडिकल कॅम्प, 21 रोजी रांगोळी स्पर्धा, 22 फेब्रुवारी 2022 रोजी मोफत धान्य वाटपाचा कार्यक्रम यावेळी घेण्यात येणार आहे. 23 फेब्रुवारी रोजी पारितोषिक वितरण आणि वाढदिवस सोहळ्याचं आयोजन केलंय. सदरील कार्यक्रमाचे आयोजन मोहम्मद इम्रान रुबी यांनी केले, सूत्रसंचालन आतिकुर रहमान यांनी केलं, तर आभार मोहम्मद इरफान यांनी मानले. यावेळी काँग्रेस नेते आतिकुर रहमान, मोहम्मद इरफान, इंजिनियर मुजीब उर रहमान, इंजिनियर शोएब, अजहर इनामदार आदी उपस्थित होते. एक मोठा परिवार जे आजपर्यंत रुबी परिवाराच्या नावाने परिचित होता, त्या रुबी परिवाराच्या तरुण पिढीला पुढे येऊन इरफान भैया मित्र मंडळाची स्थापना केली आणि इरफान भैया मित्र मंडळाच्या स्थापना करून इरफान भैया यांचा वाढदिवस 23 तारखेला आहे. त्या 23 तारखेच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. समाजाच्या हितासाठी, समाजाच्या उपयोगासाठी, समाजाचं भारी कार्य समाजामध्ये व्हावं या उद्देशा डोळ्यासमोर ठेवून फक्त वाढदिवस साजरा न करता वाढदिवसाच्या निमित्तानं 5 दिवसाचे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे, ज्यामध्ये आरोग्य शिबिर आहे. शासनानं नेमून दिलेले जे काही कार्यक्रम आहे, मोफत अन्नधान वाटप कार्यक्रम आहे, असे अनेक कार्यक्रम वाढदिवसाच्या निमित्तानं इरफान भैया मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेले आहे. की जानिब से इरफान भैया की सालगिरह के मौके पर 19 फरवरी से 23 फरवरी तक अलग अलग प्रोग्राम्स समाज के खिदमत के लिए, समाज को फ़ायदा पहुंचाने के लिए रखे गए हैं, जो माननीय प्रताप भैया देशमुख, जाकिर अहमद खान, अली खान, ये लोगों के जेर सरपरस्ती, जेर निगरानी ये सारे प्रोग्राम्स रखे गए हैं, जिसके अंदर 19 तारीख को गवर्नमेंट के अलग अलग प्रकार के सरकारी स्कीमात जो लोगों तक नहीं पहुंच रहे हैं वो हम लोगों को फ्री में पहुंचाने की काम कर रहे हैं. इसी तरीके से 20 तारीख को फ्री मेडिकल कैंप, जिसके अंदर ख़ास तौर से शहर के नामवर डॉक्टर्स और इस मेडिकल कैंप में हम लोगों ने पैथोलॉजिकल लैब की भी सहूलत रखी है, जिसके अंदर लोग ब्लड टेस्ट है, थायराइड टेस्ट है, तुम्हारे ब्लड ग्रुप्स रिपोर्ट है, शुगर टेस्ट है, ये सारी चीज़ों का फ़ायदा ले सकते हैं. और सरकारी स्कीमात के अंदर हमने ख़ास तौर से नौजवानों के लिए ड्राइविंग लाइसेंस की जो सुविधा रखी है उसका नौजवान ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा ले. इसी तरीके से सिर्फ और सिर्फ लेडीज़ के लिए 21 तारीख को रंगोली की स्पर्धा हमने आयोजित की है, जिसके अंदर फर्स्ट प्राइज 5,100 रुपये रखा गया है, जिसका नॉमिनेशन फ्री ऑफ कॉस्ट है, रजिस्ट्रेशन. इसी तरीके से 22 तारीख को ज़रूरतमंद लोगों को अनाज की तकसीम है और 23 तारीख को जो सारे प्रोग्राम्स और कॉम्पिटिशन्स हमने रखे हैं इन सब का प्राइज डिस्ट्रीब्यूशन, कार्ड्स वाटअप, ये सुबह के सेशन में हमने रखा है. और
23 तारीख की शाम में सालगिरह की तकरीब रखी गई है, तो मेरा लोगों से, इलाके के तमाम ही लोगों से अपील है कि ज़्यादा से ज़्यादा इन प्रोग्राम्स का फ़ायदा लें और ज़्यादा से ज़्यादा इस प्रोग्राम में शिरकत करिए। शुक्रिया। आमची बातमी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि परभणी जिल्ह्यातील ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद।